मित्रो नमस्कार मी दिनेश कांजी न्यूज डंकावर क्राईम टाईममध्ये आज आपण बोलणार आहोत एका दुर्दैवी तरुणीबद्दल अशी तरुणी जी अल्पवयीन असतानाच एक नवे दोन नवे तीन नराधमांच्या वासनांची बळी ठरली अशी एक तरुणी जी कदाचित दुसरी पूजा जावण होण्याची शक्यता आहे अशी एक तरुणी जिने काल आपल्या व्यथा वेदना फेसबुकवर मांडल्या आणि कदाचित तिने जीवनाचं काही बरं वाईट केलं असावं वा। अशी शक्यता अनेकांना वाटते शिवसेना नेता रघुनाथ कुचिक जो भारतीय कामगार सेनेचा सचिव आहे ज्याला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल झाला गुन्हा बलात्काराचा होता तक्रार करणाऱ्या तरुणीने या तक्रारीत असं म्हटलेलं आहे की कुचिकने त्या तरुणीच्या मानसिकतेचा फायदा उचलून त्या तरुणीशी जवळीक निर्माण केली जवळीक निर्माण केल्यानंतर लग्नाचं आमिष दिलं लग्नाचं आमिष देऊन तिच्याशी सतत शारीरिक संबंध ठेवले आणि या संबंधातून जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तिचा गर्भपात करण्यात आला या गर्भपाताचं इन्फेक्शन झालं ही तरुणी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खच्ची झाली आणि आज ही तरुणी न्यायासाठी टाहो फोडते मित्र या तरुणीवर जे काही बलात्कार झाले या तरुणीचं जे काही शोषण झालं ते काही पहिल्यांदा नाही झालं तिच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले ती शाळकरी असताना मित्रहो नववीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवणे यांनी आयोजित केलेल्या एका नृत्यस्पर्धेत ही मुलगी सामील झाली होती स्पर्धेचे नाव शरब मल्लार नववीमध्ये ज्या नृत्य स्पर्धेत ही सामील झाली त्या नृत्य स्पर्धेत कदाचित या मुलीवर कोणाची तरी वाईट नजर पडली असावी ही मुलगी नंतर दहावीत गेली दहावीनंतर तिने डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतलं हॉस्टेलमध्ये दाखल झाली हॉस्टेलमध्ये दाखल झाल्यानंतर अचानक एक दिवशी तिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवणे यांचा फोन कॉल आला नागवणे यांनी तिला असं सा सांगितलं की मी एका नृत्य स्पर्धेचं आयोजन करते आणि त्या नृत्य स्पर्धेत कोऑर्डिनेटर म्हणून मला तुझी गरज आहे या मुलीने त्या कॉलकडे दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर हे कॉल सतत येऊ लागले एका दिवशी लेक्चरला बसली असताना सुमारे पंचेचाळीस वेळा या मुलीला बाईंचे कॉल आले त्यामुळे नाईलाजाने ही मुलगी त्या बाईंना भेटायला गेली आणि त्या बाईनी सांगितलं की तू माझ्या पतीशी चर्चा कर पती त्यावेळी मिटिंगमध्ये बसले होते त्यामुळे या मुलीला वेटिंग रूममध्ये बसवण्यात आलं वेटिंग रूममध्ये तिला कॉफी पाजण्यात आली आणि कॉफी पाजल्यानंतर ही मुलगी बेशुद्ध झाली संध्याकाळी सहा वाजता मी तिथं गेले होते आणि नऊ वाजता मला जाग आली आणि नऊ वाजता जाग आल्यानंतर मला कळलं की माझ्यावरती शारीरिक संबंध करून त्याचा व्हिडिओ क्लिप काढलाय आणि त्या व्यक्तीने मला तो व्हिडिओ क्लिप दाखवला आणि वेळोवेळी माझ्यावरती तशाच प्रकारचे अत्याचार करून मला इंजेक्शनांचा वापर करून सतत मला बेशुद्ध अवस्थेत ठेवण्यात आलं जेणेकरून माझी माझं मानसिक बल जे आहे ते खच्ची राहील आणि मी समोर बल देऊन उभे राहू शकणार नाही ती मुलगी ज्यावेळी त्या ठिकाणी आलेली त्यावेळी बाजली होती सहा कॉफी प्यायल्यानंतर ही मुलगी बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्यानंतर थेट तिला नऊ वाजता जाग आली नऊ वाजता जाग आल्यानंतर या मुलीच्या लक्षात आलं की आपल्यावर बलात्कार झाले मित्र हो इथून या मुलीची फरफट सुरू होते या मुलीवर बलात्कार झाले बलात्कार झाल्यानंतर तिला बलात्काराच्या क्लिप दाखवण्यात आल्या आणि त्या क्लिपचा वापर करून वारंवार तिच्यावर बलात्कार करण्यात आले तिला धमकावण्यात आलं तिला सांगण्यात आलं की याबद्दल कुठे सांगू नकोस जर सांगितलंच तर ही क्लिप व्हायरल करू जर सांगितलंच तर तुझ्या वडिलांची नोकरी आम्ही घालवू सत्ता आमची आहे अशा प्रकारे त्या मुलीला सतत धमकावण्यात आलं आणि धमकावून त्या मुलीचं वारंवार शारीरिक शोषण करण्यात आलं या प्रकाराने त्रस्त झालेली मुलगी मानसिकदृष्ट्या कोलमडली जीवनाला कंटाळली आणि ती त्या वैशाली नागवणेंना फोन करून सांगू लागली तुमच्या नवऱ्याकडून मला प्रचंड त्रास होतो आहे आणि तो त्रास तुम्ही कमी करा तुम्हाला वारंवार इंजेक्शन देतो आणि वारंवार माझ्यावर बलात्कार करतो आहे त्यावेळी नागवणेबाईंनी जे उत्तर दिलं ते भयंकर होतं ते म्हणाली हा तुझा पर्सनल विषय आहे तर ती म्हणाली नवरात्र तुमचा आहे तो, तो माझ्यावर बलात्कार करतो आहे या मुलीच्या फिर्यादीला एक महिला असूनसुद्धा त्या बलात्काराच्या पत्नीने कोणतीही दाद दिली नाही मित्र हो हे संपूर्ण प्रकरण जेव्हा खूप ते वाढलं तेव्हा या मुलीने एप्रिल दोन हजार सतरामध्ये नागवण्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर नागवण्याच्या विरोधात एफ आय आर दाखल झाला तो एफ आय आर मोडीत काढण्यासाठी नागवणे नंतर कोर्टाच्या फेऱ्या मारू लागला तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला हे सगळं प्रकरण चालू असताना ही सगळी कोर्टबाजी चालू असताना मित्र हो आणि एक नराधम या कथानकात शिरला आणि त्याने पुन्हा तेच केलं जे नागवणे अनेक महिने त्या मुलीसोबत करत होता त्या नराधमाचं नाव दत्तात्रय बाळ सराफ हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पदाधिकारी आहे याने त्या मुलीला सांगितलं की तुझी माझ्याकडे क्लिप आहे तर ती म्हणते शक्यच नाही आहे तर ती म्हणते ज्या दिवशी तुझ्यावर पहिल्यांदा बलात्कार झालेला हो त्या दिवशी मी सुद्धा तिथे होतो त्या मुलीला विश्वास बसेना पुन्हा एकदा मोठा मानसिक धक्का दिला लागला जेव्हा त्या मुलीने वारंवार सांगूनसुद्धा दत्तात्रेय बाळसराफच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा बाळसराफने तिला आपल्या टॅबमधली ती दृश्य दाखवली हो ती दृश्य पाहून ती मुलगी पुन्हा एकदा भयकंपित झाली मित्र हो त्यानंतर दत्तात्रय बाळसराफने तेच केलं जे नागवणे इतके दिवस तिच्यासोबत करत होता या मुलीने कंटाळून त्या बाळसराफच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल केली आणि त्यानंतर बाळ सराफच्या विरोधात गुन्हा दाखल झाला दत्ता बाळ सराफांवरती गुन्हा दाखल केला लष्कर पोलीस स्टेशन येथे पुण्याला तर गुन्हा दाखल केल्यानंतर बदला ना बदलापूरचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष दामले त्याच्यानंतर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर अमित नागरे त्याच्यानंतरनं दीपक निंबाळकर म्हणले दत्तात्रय बाळासाहेबांचे मित्र या सगळ्यांनी मिळून मला इतक्या तुच्छ भाषेत मला इतक्या धमक्या दिल्या की आम्ही पवारसाहेबांची माणसं आहोत आम्ही चांगल्या चांगल्यांची वाटोही केली आहेत तू काय आमच्यासमोर टेकणार मित्र वार हो अशा प्रकारच्या घटना वारंवार होत होत असल्यामुळे कल्पना करा त्या मुलीची काय अवस्था झाली असेल एकटी हॉस्टेलमध्ये शिकणारी मुलगी जी हा प्रकार तिच्या पालकांबरोबर पण शेअर करू शकत नाही आहे मानसिक धक्क्याने प्रचंड कोलमडली इतकी कोलमडली की ती चार चार दिवस हॉस्टेलच्या त्या रूममध्ये एकटी पडून राहायची कोणाला काही सांगण्याची सोय नव्हती कोणाला काय विचारण्याची सोय नव्हती मित्र हो, हो शाळकरी वयात दोन नराधमांच्या अत्याचाराने ओरबाडल्या गेलेल्या या मुलीच्या आयुष्यात रघुनाथ कुचिक आला या कुचिकने तिच्या मनात विश्वासाची भावना निर्माण केली त्या मुलीला या माणसाचा आधार वाढू लागला तिने आपल्या आयुष्यात घडलेलं वादळ या रघुनाथ कुचिकच्या कानावर घडलं एक एक शब्द सांगितला तिला असं सा वाटलं की ज्या आपत्तीत आपण सापडलो आहोत त्या आपत्तीतून कदाचित दहा माणूस आपल्याला सोडवेल परंतु झालं भलतंच रघुनाथ कुचिकने तिच्या कमजोरीचा फायदा उचलण्याचं ठरवलं त्याने त्या मुलीला सांगितलं की मी तिच्यासोबत आहे आणि आता तुझं कोणीही काही वागडं करू शकणार नाही याच्यापुढे तुझं सांभाळ मी करेन आणि असा विश्वास देऊन रघुनाथ कुचिकने तिच्याशी संपर्क निर्माण केला तिला लग्नाचं आश्वासन दिलं आणि आश्वासन दिल्यानंतर तो वारंवार तिचं शोषण करू लागला ती मुलगी गरोदर झाली गरोदर झाल्यानंतर मात्र रघुनाथ कुचिकने त्याचा खरा रंग दाखवला त्या मुलीला गर्भपात करायला भाग पाडलं जबरदस्तीने तिचा गर्भपात करण्यात आला गर्भपात झाल्यानंतर त्या मुलीला लक्षात आलं की आत्ता आपण तिसऱ्यांदा ओरबाडले गेलो आहे त्याच्यानंतर पुन्हा तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांकडे तक्रार दाखल केली रघुनाथ कुजिकवर सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीसला गुन्हा दाखल झाला परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर एकवीस फेब्रुवारी रोजी तो जामिनावर बाहेर आला त्याची सुटका झाली मित्रो महाभारतात द्रौपदीचं जा वस्त्रहरण झालेलं परंतु त्या द्रौपदीलासुद्धा महाराष्ट्रातील या महिलांपेक्षा आपली परिस्थिती बरी होती असं वाटावं अशी स्थिती राज्यात आहे पूजा चव्हाणचं काय झालं आपल्याला माहिती आहे पूजा चव्हाण प्रकरणामध्ये तर अजून सध्या एफ आय आरसुद्धा दाखल झालेलं नाही आहे या प्रकरणाचं पूजा चव्हाणच्या प्रकरणाशी अत्यंत साम्य आहे त्या प्रकरणात पूजा चव्हाणचं शोषण केल्याचा ठपका शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्यावर होता आणि या प्रकरणातसुद्धा एक शिवसेनेचा नेता आहे त्याचं नाव रघुनाथ कुचिक मित्रो कुंपण शेत खातं आहे आणि राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांना एक नियम आणि इतरांना एक नियम अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे कायदे दोघांना वेगळे आहेत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना एक निकष लावला जातो आहे आणि ज्यांचा सत्तेशी संबंध नाही आहे त्यांना एक निकष लावला जातो आहे काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या प्रकरणाचा उल्लेख केला सालियनवर बलात्कार झालेला आणि तो बलात्कार दाबण्यात आला अशा प्रकारचा आरोप राणे यांनी केला होता परंतु हा आरोप केल्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि या प्रकरणामध्ये सालियांची बदनामी झाली आहे असा ठपका ठेवून त्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणात नारायण राणेंची चौकशीसुद्धा झालेली आहे मित्र एका ठिकाणी केवळ शाब्दिक आरोप केल्यामुळे एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर गुन्हा दाखल होतो आणि दुसऱ्या ठिकाणी बलात्कार करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते अनेकदा मुकाट सुटतात अनेकदा केवळ गुन्हा दाखल होऊन जामिनावर सुटतात अशा प्रकारचे चित्र राज्यात दिसतंय आहे ही जी दुर्दैवी मुलगी आहे या मुलीची परिस्थिती पूजा जवळसारखी होईल अशी भीती भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रावाघ यांनी व्यक्त केलेली आहे चित्रावाघ यांनी पूजा चव्हाणचा विषयसुद्धा लावून धरलेला आणि केवळ त्याचमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला परंतु एवढ्या शिक्षेनंतर बोधा त्यांना माफ करण्यात आलं असावं कारण पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये तर साधा एफ आय आरसुद्धा दाखल झाला नाही आहे आता कुचिकच्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल झाला परंतु एफ आय आर दाखल झाल्यानंतर तीन दिवसात चार दिवसात हा माणूस उजळ माथ्याने बाहेर आला आणि या उजळ मात्याने सगळीकडे फिरतो आहे राज्यातल्या मुलींचं शोषण होतं आहे ही जी मुलगी जिचं शोषण झालं तिचं शोषण शाळकरी वयापासून होत आहे आधी दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तिचं शोषण केलं नंतर तिच्या दुर्दैवाचा आणि तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा उपयोग करून शिवसेना नेत्यानं त्याचं शोषण केलं राज्यात सत्ताधारी पक्षातले नेते महिलांचं शोषण करत असून त्यांच्यावर कठोर कारवाई होताना दिसत नाही आहे त्यांना सत्तेच्या कवसामुळे संरक्षण मिळते आहे अशा प्रकारचं चित्र राज्यात दिसतंय मित्र हो हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यात सत्ता राबवणारे लोक महिलांच्याबाबत मात्र छत्रपतींचं धोरण राबवताना दिसत नाही आहेत छत्रपतींच्या काळामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या लोकांचे हातपाय तोडले जात त्यांचे डोळे काढले जात आत्ता मात्र सत्ताधारी राज्यकर्ते आपल्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या महिला अत्याचारांकडे डोळ्यावर कातडं ओढून बसलेले आहेत तारखेला शिवाजीनगर त्यांच्यावरती गुन्हा रजिस्टर केला ते ते करत असताना मी स संजय राऊत साहेबांनासुद्धा फोन केलेला साहेब मला मदत करा म्हणून माझ्या बाबत अशी अशी घटना घडली साहेबांनी मला सांगितलं की आमच्या निलमताई गोरे म्हणून आहेत पुण्यात त्यांना फोन करा मी त्यांना म्हणले मी त्यांना फोन केले खूपदा फोन केले पण त्यांनी माझे फोन नाही उचलले मला म्हटलं मी सांगतो त्यांना तर त्यानंतर ना राऊत साहेबांनी माझा फोन उचलला ना निलमताईंनी माझा फोन उचलला मला खूप अपेक्षा होती त्यांच्याकडून की त्या मला मदत करतील पण नाही केली महाराष्ट्रातलं हे चित्र खरोखर दुर्दैवी आहे काल त्या दुर्दैवी तरुणीने मी आता या संपूर्ण प्र प्रकाराला कंटाळले आता या प्रकरणामध्ये मा लढण्याची माझ्याकडे ताकद दुरलेली नाहीये अशा भावना व्यक्त करून त्या मुलीने आत्महत्या करत असल्याचं जाहीर केलं आणि त्याच्यानंतर ही मुलगी गायब झाली मित्र हो या मुलीचं काय झालं याचा या क्षणापर्यंतही काही थांगपत्ता लागलेला नाही आहे तिने आत्महत्या केली असेल का तिने आपलं आयुष्य संपवलं असेल का त्याने राज्यातल्या या दंडेलीला कंटाळून आपल्या जीवनाचा शेवट केला असेल का असे अनेक प्रश्न आता अनुत्तीर्णित आहेत मित्र हो पूजा चव्हाणला तिच्या मृत्यूनंतरसुद्धा न्याय मिळाला नाही तिच्यावर ज्याने अत्याचार केले त्या माणसाच्या विरोधात सदा एफ आय आर दाखल झाला नाही तो तुरुंगात जाण्याची गोष्ट तर खूप दूरची राहिली मित्रो ही मुलगी कदाचित दुसरी पूजा जावड होण्याची शक्यता आहे मित्रो पुण्याच्या त्या दुर्दैवी तरुणीला न्याय मिळेल का की तिची अवस्था सुद्धा पूजाजवळासारखी होईल असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे या मुलीने प्रचंड भोगलं तिच्या कुटुंबियांना किती मनस्ताप झाला असेल याची कल्पना करा तिच्या आईला तिच्या वडिलांना तिच्या भावंडांना या सगळ्या प्रकरणाचा किती त्रास झाला असेल याची कल्पना करा या सगळ्या अग्निदिव्यातून जाताना तिचं वय केवळ सतरा वर्ष अठरा वर्ष इतकं कमी होतं इतक्या कमी वयामध्ये या मुलीला या नर यातांना भोगायला लागल्या इतक्या कमी वयामध्ये तिला या तीन नराधमांचा अत्याचार सहन करावा लागला इतक्या कमी वयामध्ये या निष्पाप मुलीला ओरबाडण्यात आलं जे वय तिचं शिकण्याचं होतं जे वय तिचं फुलण्याचं होतं जे वय तिचं आयुष्यातले सुखाचे सोहळे पाहण्याचं होतं त्या वयामध्ये ही मुलगी बर्बाद झाली हिला बर्बाद करण्यात आलं आणि ज्यानी तिला बर्बाद केलं ते नराधम मात्र मुकाट फिरतायत आधी ज्यांनी बलात्कार केले ते बेलवर आहेत मित्र हो बलात्कार हा मानवतेवर कलंक आहे एक अक्षम्य गुन्हा आहे परंतु आपल्या पक्षातला माणूस जेव्हा अशा प्रकारचा गुन्हा करतो तेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर सतत व्यक्त होणारे महाराष्ट्राच्या बाहेरच्या विषयांबद्दल सतत चिंता करणारे राष्ट्रीय नेते शरद पवार तोंडातून एक शब्द काढत नाहीत आर्यन खानबद्दल कळवळा व्यक्त करणाऱ्या नवाब मलिक यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करणाऱ्या त्यांच्या मुलीचं जाऊन सांत्वन करणाऱ्या सुप्रिया सुळे या विषयाबद्दल काय बोलत नाहीत छत्रपती शिवरायांचं नाव घेणारे वारंवार मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे असं सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा या घृणास्पद गुन्ह्याबद्दल व्यक्त होत नाहीत मित्र महाराष्ट्रात ही स्थिती दुर्दैवी आहे महाराष्ट्रात याच स्थितीमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे मी सत्ताधारी पक्षाचं आहे त्याच्यामुळे मी काही केलं तर ते पचून जाईल अशा प्रकारची भावना अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि ही भावना अत्यंत घातक आहे अत्यंत दुर्दैवी आहे मित्रो काल ज्या तरुणीने फेसबुकच्याद्वारे आपलं जीवन संपवण्याचा निर्णय जाहीर केला ती मुलगी ईश्वर कृपेने कुठेतरी सुखरूप असावी अशी प्रार्थना आपण करूया न्यूज डंकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महिलेवर होणाऱ्या अत्याचाराचा विषय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला मित्रांनो हा विषय अत्यंत संवेदनशील आहे हा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ज्वलंत प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे हा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून दूरदूरपर्यंत लोकांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओवर कॉमेंट करा आणि व्यक्त व्हा या विषयाबद्दलच्या आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवा आणि अशा प्रकारचे ज्वलंत विषय पाहण्याआधी सबस्क्राईब करा न्यूज डंकाचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद